मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर एका व्हिडिओला एका विद्यार्थ्यानं कमेंट केलेलं आहे की माझं दहावी बारावीला असताना अभ्यासामध्ये जसं मन लागत होतं तसं आता स्पर्धा परीक्षा करताना मन लागत नाही तो विद्यार्थी एम पी एस सी आणि यू पी एस सीचं तयारी करत आहे असं त्यात कमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता हा प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो आहे खास करून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्या बाबतीत कारण दहावीला बारावीला कॉलेज काळात शाळेच्या काळामध्ये अभ्यासामध्ये मन एकाग्र होत असतं आहे अभ्यास करू वाटत असते भरपूर त्यांनी मार्क मिळवलेले असतात पण आत्ता यावेळेला स्पर्धा परीक्षा करताना अभ्यासामध्ये तितकं मन एकाग्र होत नाही मन भटकणे मन चंचल होणे अभ्यासामध्ये मन न लागणे मन स्थिर नसणे मनामध्ये वेगवेगळे विचार येणे मन अस्थिर असणे अभ्यासावर फोकस न होणं अशा प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कॉमन आहेत स्पर्धा परीक्षेचं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा प्रकारच्या समस्या जास्त असतात एकाग्रता म्हणजे काय तर कुठल्याही एका विशिष्ट कामावर मनानं आणि विचारानं पूर्ण लक्ष केंद्रित होणे याला एकाग्रता असं म्हणतात आणि एकाग्रतेच्या बाबतीत विद स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे विद्यार्थी असो मन एकाग्र होत नाही ही समस्या सगळेच विद्यार्थी सांगत असतात याच्यामध्ये अनेक कारणं आहेत आता आपण इथं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जास्त विचार करूया होतं काय की ग्रॅज्युएशननंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मध्ये जर गॅप असेल एक वर्ष दोन वर्षाचा आणि त्या गॅपनंतर जर तुम्ही अभ्यासाला जर सुरुवात केली स्पर्धा परीक्षा करायला तर त्या गॅपमध्ये एकाग्रता अभ्यासातील ती नष्ट झालेली असते आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात आपण करतो त्याला लगेच मन एकाग्र होत नाही तर अभ्यासामध्ये एकाग्रता न होण्याचं हे सगळ्यात मोठे कारण आहे की मोठा गॅप असणे ग्रॅज्युएशनमध्ये आणि आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे या काळामध्ये मोठा गॅप असेल तर तिथं मन एकाग्र होत नाही हे एक मोठं कारण आहे त्यानंतर स्प अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एकाग्रता न असण्याचं दुसरं एक मोठं कारण आहे की एखादा जॉब करत असाल किंवा एखादा व्यवसाय तुमचा असेल आणि व्यवसाय सांभाळून जर तुम्ही अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये तितकं मन एकाग्र होत नाही नॉर्मली गॅप असताना काय होतं की कंटिन्युएशन तुटलेलं असतं आहे आणि इथं जॉब किंवा व्यवसाय करत असताना सुद्धा ज्यावेळेला तुम्ही पूर्ण एखाद्या व्यवसायामध्ये किंवा जॉबमध्ये लक्ष घालता त्यावेळेला अभ्यासाचं पूर्णपणे डोक्यातून गेलेलं असतं आणि पुन्हा ज्यावेळेला अभ्यासामध्ये जात आहे त्यावेळेला कामाचा विषय डोक्यामध्ये येत असतो आणि त्यामुळे तिथं मन एकाग्र होत नाही अभ्यासामध्ये एक अब्यास, एक मन एकाग्र होण्याचं हे दुसरं एक कारण आहे की जॉब किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर आता होते काय बरेच विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर भरपूर ट्राय करत असतात अभ्यास करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा करण्यासाठी त्याला वेळ जातो आहे बऱ्याच वेळेला पोस्ट लवकर निघत नाहीत आणि त्यामुळे वेळ जातो आहे मग बसून काय करायचं म्हणून ते अभ्यास अभ्यासाबरोबर एखादा जॉब करत असतात आणि या काळामध्ये पुन्हा मन डिस्टर्ब होणे ही शक्यता आहे पण सातत्य ठेवलं तर तो प्रॉब्लेम येणार नाही तर जॉब असेल तर तिसरी एक शक्यता आहे काही स्त्रिया लग्नानंतर स्पर्धापर्श करत असतात म्हणजे आपलं घर सांभाळून संसार सांभाळून मुलं सांभाळून अभ्यास करतात तर त्यावेळेला अशा वेळेला तिथंसुद्धा अभ्यासामध्ये लगेच मन एकाग्र होत नाही ही एक गोष्ट कॉमन आहे की अभ्यासामध्ये एकाग्र होत नाही म्हणजे तुम्ही जर मोठा गॅप असेल तर तुमचं लक्ष लागणार नाही तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल आणि अभ्यास करत असाल तर लक्ष लागणार नाही जर आधी पूर्ण वेळ अभ्यास केलेला आहे आणि आत्ता तुमचं जॉब किंवा व्यवसाय करताय तर तिथे तुम्हाला बऱ्यापैकी लक्ष लागू शकतं कारण तुमच्या आधी पूर्ण तयार झालेले आहे पण <irony> ग्रॅज्युएशननंतर जा नंतर डायरेक्ट तुम्ही नोकरी करत अभ्यास करतो म्हटलं तर तितक्या अभ्यासामध्ये मन एकाग्र होणार नाही अभ्यासाला तुम्ही तितका वेळ देऊ शकणार नाही त्या अभ्यासाला न्याय देऊ शकणार नाही त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे मुलं सांभाळत संसार सांभाळून स्त्रिया करतात तर तिथंसुद्धा त्यांना प्रॉब्लेम येतो आहे पण स्त्रियांच्या बाबतीत चिकाटी जिद्द जास्त करून त्यासुद्धा तिथं यश मिळवू शकतात ह्याच्यानंतर आणखीन एक कारण आहे अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन निर्माण करणाऱ्या गोष्टी जसं की जे विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी प्रेमबंधनात अडकलेले आहेत एखाद्या प्रेमामध्ये जे लोक आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासामध्ये मन एकाग्र होण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे फोकस होत नाही कारण निम्मा वेळ मन दुसरीकडे गुंतलेलं असतं आपण कितीही म्हटलो की आपला पार्टनर आपल्याला सपोर्ट करतो आहे वगैरे तरीही मनामध्ये विचार येतात मन डिस्ट्रॅक्ट होतं आहे त्यामुळं प्रेमामध्ये आता सक्सेसफुल झाले असं करूनसुद्धा भरपूर लोकं आहेत पण नॉर्मली जे लोक प्रेमबंधनात आहेत त्यांचं वि अभ्यासामध्ये तितका फोकस होत नाही जितकं तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना तुमचा फोकस होत होता ही प्रमुख कारणं आहेत की ज्याला ज्यामुळं अभ्यासामध्ये मन एकाग्र होत नाही याशिवाय इतर काही कारणं की तुमचं घरचं वातावरण जर जरा फ्रस्ट्रेशन येईल असं किंवा तणावाचं वातावरण असेल असा प्रकारचं घरचं वातावरण असेल तर ते त्याचाही तुमच्या अभ्यासावर निश्चित परिणाम होतोय बऱ्याच ज्यांच्या घरामध्ये विद्यार्थ्याला सारखं टोचून बोलणे की तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आता कामाला तू जा पैसे मिळव इतरांच्यावर तुलना करणे आणि अशा प्रकारे त्यांना हॅरॅशमेंट होत असते आणि अशा वेळेला त्यांचं मन तितकं अभ्यासामध्ये एकाग्र होत नसते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घरामध्ये स्पर्धा परीक्षेला पूरक वातावरण नसते कारण त्याला रिझल्ट लेट असतो तर ही काही कारणं आहेत याशिवाय जर काही मानसिक त्रास असेल तुम्हाला नैराश्य फ्रस्ट्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचं मानसिक त्रास असेल तर त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होतो आणि अभ्यासामध्ये तिथं तुमचं मन एकाग्र होत नाही ही बेसिक तशी अभ्यासाची भरपूर कारणं आहेत की ज्यामध्ये मन एकाग्र होत नाही म्हणजे अभ्यासाची आवड नसणे अभ्यासाचा अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसणे मनाविरुद्ध त्या विषयाचा अभ्यास करणे किंवा तो, तो विषय आवडीचा नसणे अशी बरीच कारणं आहेत की ज्या कारणामुळं अभ्यासामध्ये मन एकाग्र होत नाही पण माझ्या अनुभवानुसार ही काही चार मेजर कारणं आहेत की ज्यामध्ये अभ्यासामध्ये मन एकाग्र होत नाही मग त्यामध्ये ही कारणं आहेत की मोठा गॅप असणे हे कारण आहे घरसंसार सांभाळत स्त्रिया करतात त्यांचा प्रॉब्लेम आहे जॉब करत करणारे लोक त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि प्रेमबंधन आता ही कारणं असताना मन एकाग्र होत नाही फोकस होत नाही तितकं तुम्ही शक्ती लावू शकत नाही तितकं तुम्हाला सक्सेस मिळत नाही पण या चारही प्रॉब्लेम असणारे लोकंसुद्धा सक्सेसफुल झालेले आहेत त्यांचे जिद्द चिकाटी इच्छाशक्तीच्या जोरावर प्रयत्न मेहनतीच्या जोरावर हे सगळ्या चारही गोष्टी असलेले लोकं सक्सेसफुल झालेले आहेत म्हणजे गॅप ठेवून अभ्यास करणारे सक्सेसफुल झालेले आहेत किंवा एखादा जॉब व्यवसाय हो करूनसुद्धा सक्सेसफुल सक्सेसफुल झालेले लोक आहेत प्रेम असताना असतानासुद्धा अभ्यास करणारे लोक सक्सेसफुल झालेले आहेत बऱ्याच स्त्रिया घर सांभाळून कुटुंब सांभाळून मुलं सांभाळून अभ्यास करतात आणि सक्सेसफुल होतात हे अभ्यासामध्ये एकाग्रता न होण्याची कारणं आहेत हे अपयशाची कारणे नव्हेत हे करून करूनसुद्धा तुम्ही सक्सेसफुल निश्चित होऊ शकता मग याला उपाय काय केले पाहिजे तर होत नाही असं म्हणून चालणार नाही तुम्ही जर बघितला की अभ्यास करायला मला आवडतो आहे मला अभ्यास करायला आतून प्रेरणा मिळते मला अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट वाटतो आहे असं म्हणणारे लोक फार कमी शंभरात एखादा असतो की ज्याला अभ्यासाची आतून हुरू पेतोय मित्रो अभ्यासाची आवड किंवा अभ्यासाची अतिशय आतून हुरू प्यायला लागला आहे अतिशय इंटरेस्ट वाटायला लागला आहे असे विद्यार्थी नसतात अभ्यास करायला आवडत नाही कंटाळा येतो तरी पण जिद्दीने चिकाटीने जे लोक अभ्यास करतात ते लोकं सक्सेसफुल होतात शाळा कॉलेजमध्ये सुद्धा ज्यांचा विद्यार्थ्यांचा नंबर येत होता त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासाला खूप आतून आवडतं आहे असं काही नसतंय पण तरी पण ते अभ्यास करतात मन मारून चिकाटीने अभ्यास करतात म्हणून ते यशस्वी होतात म्हणून त्यांना हुशार म्हणतो म्हणून त्यांचा नंबर येतो म्हणून हेच आपण डोक्यात ठेवायचं की अभ्यास करायला अगर न आवडो जिद्दीने चिकाटीने मी अभ्यास करणार आणि अभ्यासामध्ये मन लाव लागणार अभ्यासाची आवड निर्माण करणार अशा प्रकारे तुम्ही मनाला जिद्द ठेवायची ठरवायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे एकाग्रता ही एक साधना आहे हे असं काही मंत्र नाही की मी तुम्हाला एखादा मंत्र सांगितलं एखाद्या आयडिया सांगितले आणि तुमचं आता अभ्यासामध्ये मन एकाग्र व्हायला लागलं साधना आहे रेग्युलर तुम्हाला अभ्यास करायचा आहे सतत अभ्यास करायचा आहे वारंवार अभ्यास करत राहायचा आहे आवडो अगर न आवडो मग ज्या ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करत जाल सुरुवातीच्या काळात सोपा अभ्यास करा तुमच्या आवडीचा अभ्यास करा आणि जसं तुम्ही सलग अभ्यास करत जाल तस तसं तुमचं अभ्यासामध्ये पुन्हा एकदा मन स्थिर व्हायला लागेल पुन्हा फोकस वाढायला लागेल आणि पुन्हा अभ्यासाची आवड तयार व्हायला लागेल म्हणून एक साधना समजून जिद्दीने चिकाटीने अभ्यास करायचा आहे अभ्यास करायची सवय लावून घ्यायचा आहे आणि सलग अभ्यास केल्यानंतर पुन्हा मन अभ्यासामध्ये एकाग्र व्हायला लागेल मन स्थिर व्हायला लागेल आणि तिथं तुमचा फोकस वाढल्याचं तुम्हाला जाणवा लागेल अभ्यासामध्ये मन एकाग्र करण्यासाठी दुसरा एक महत्त्वाचा उपाय आहे सोपा उपाय आहे ध्यान करणे बऱ्याच लोकांना ध्यान करणे ही अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे वीस मिनटं रोज ध्यान करायचं आहे तरी पण बऱ्याच लोकांना अभ्यास ध्यान करायचा कंटाळ येतोय ध्यान ही सुद्धा एक साधना आहे असं नाही की तुम्ही ध्यानाला बसला आणि लगेच तुमचं मन लागलं तल्लीन झाला आणि तुमचं मन ध्यानामध्ये फोकस झालं बरेच लोक मला सांगतात की ध्यानामध्ये मन लागत नाही मन स्थिर होत नाही ध्यान करताना मन भटकते असे लोक सांगत असतात ध्यान ही साधना आहे साधना म्हणजे काय जे अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर साध्य होत आहे त्याला साधना म्हणायचं असं नाही की ध्यानाला आणि लगेच तल्लीन झाला रोज रोज तुम्ही ध्यान करून तुमचं मन स्थिर व्हायला लागेल मनावर कंट्रोल निर्माण व्हायला लागेल विचारावर कंट्रोल निर्माण व्हायला लागेल मनात येणाऱ्या विचारांना तुम्ही टाळू शकणार आहे तुमचा स्टॅमिना वाढायला लागेल आणि या सगळ्याचा फायदा तुम्हाला अभ्यासात होणार आहे म्हणून ध्यान करण्याची सवय लावून घ्या रोज ध्यान करा सलग एकवीस दिवस ध्यान करा तुमचं मन आपोआप स्थिर व्हायला लागेल पहिल्या चार दिवसात तुमचं मन लगेच स्थिर होणार नाही पण रोज रोज ध्यान करून तुमचं मन स्थिर व्हायला लागेल आणि जसं जसं स्थिर होत जाईल तसं त्याचा फायदा अभ्यासामध्ये होत जाईल ज्या अगदी जास्त नाही फक्त वीस मिनटाचं ध्यान तुम्हाला रोज करायचं आहे ध्यानाचा तुमच्या अभ्यासामध्ये फोकस वाढण्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे आणि या ध्यानाबरोबर आणखीन एक चौथा तिसरा उपाय आहे की स्वयं सूचना म्हणणे तुम्ही अभ्यासाच्या स्वयंसूचना करायचं आहे तयार करा की अभ्यासामध्ये माझं मन एकाग्र होत आहे अभ्यासाचे आवड वा वाढत वा चाललेले आहे मला सतत अभ्यास करू वाटत आहे वगैरे वगैरे अभ्यासाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना तयार करा आणि त्या सूचना वारंवार स्वतःला द्या आणि या सूचना तुम्ही ध्यानामध्ये जर स्वतःला दिल्या तर त्या आणखीन चांगल्या या सूचना जर फील करत बॉडी लँग्वेज करत मनामध्ये तशा भावना निर्माण करत एक्सप्रेशन आणत जर तुम्ही स्वतःला दिल्या तर त्याचा सूचनेचा तुम्हाला आणखीन चांगला फायदा होणार आहे त्यामुळं स्वयंसूचना वारंवार घेणे वाटल्यास त्याचा मोबाईलमध्ये ऑडिओ तयार करा आणि ते रेग्युलर ऐका त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल मन एकाग्र होण्यासाठी आणखीन एक चांगला आणखीन एक उपाय आहे ऑडिओ थेरपी ऐकायचं आहे स्वयंसूचनांचा ऑडिओ तयार करा आणि तो ऐका किंवा यूट्यूबवर माझा रेडीमेड ऑडिओ आहे यूट्यूबवर तुम्ही सर्च करा की मन अभ्यासामध्ये एकाग्र करण्यासाठीचा ऑडिओ हेडफोन लावून ऐकायचा आहे झोपताना सलग एकवीस दिवस करा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या शैक्षणिक सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल रेडीमेड संबोधन सूचना आहेत अभ्यासामध्ये मन एकाग्र करण्यासाठी मित्र एकाग्रता मी सांगितले हे साधना आहे प्रॅक्टिस आहे सराव आहे हे वारंवार करण्याची गोष्ट आहे आणि रेग्युलर एखाद्या कामामध्ये तुम्ही सतत मन लावला सतत ते काम करत राहिला तर तुमचं मन आपोआप त्या कामामध्ये एकाग्र व्हायला लागेल तुम्हाला त्या कामाची आवड तयार व्हायला लागेल आणि त्या कामामध्ये फोकस म्हणून तुम्हाला यश मिळायला लागेल म्हणून ती गोष्ट पुन्हा पुन्हा करायची आहे आणखीन एक मनाला एकाग्र करण्यासाठी एक साधा उपाय तुम्ही करू शकता मनाला डिस्टर्ब करणाऱ्या मनाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजे एखाद्याला मोबाईलची सवय आहे एखादा मित्र सर्कलमध्ये सारखं पार्टी वगैरे करण्याची सवय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत मनाला मना डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी मनाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी तुम्ही जर टाळत राहिला तर तुमचं मन स्थिर व्हायला लागेल मग बाकी इतर कुठले असेल की ज्या ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल त्या त्याला त्या मोबाईल पूर्ण स्विच ऑफ करणे मोबाईल बाजूला ठेवणे आणि अभ्यासाला बसणे हे तुम्हाला करायचं आहे टी व्हीजवळ बसून किंवा कुठेही मित्रांच्यामध्ये बसून असा अभ्यास करायला तुमचं मन एकाग्र होणार नाही अभ्यासाची खोली सेपरेट ठेवा कि किंवा अभ्यासालयात वाचनालयात तुम्ही जाऊन अभ्यास करा हे उपाय साधे सोपे जर तुम्ही केला तर तुमचं मन अभ्यासामध्ये एकाग्र व्हायला लागेल मन स्थिर व्हायला लागेल तुमचं अभ्यासामध्ये फोकस वाढायला लागेल अभ्यासामध्ये मन एकाग्र होणे हे प्रॅक्टिस आहे लक्षात ठेवा त्यासाठी मेहनत करणे चिकाटीने अभ्यास करणे जिद्द मनामध्ये निर्माण करणे फार महत्त्वाचं आहे आणखीन एक उपाय म्हणजे निगेटिव्ह विचार करणं टाळा निगेटिव्ह संगतीपासून दूर राहा आणि निगेटिव्हिटीतून बाहेर पडा जे लोक सतत निगेटिव्ह विचार करतात ते लगेच निराश होतात लगेच गिवअप करतात मनामध्ये जिद्दी निर्माण करा निगेटिव्हिटीपासून दूर राहा निगेटिव्ह लोकांचे संगटा आणि आपोआप तुम्हाला यश व्हायला लागेल पॉझिटिव्ह स्वागत करा पॉझिटिव्ह विचार करा मनामध्ये जिद्दीनं अभ्यास करा तुम्हाला मन अभ्यासामध्ये एकाग्र होईल आवडीचं विचार देणं सुरुवात करा कमी वेळ अभ्यास करा एकाग्रतेचे नियम वापरा तुम्हाला मन एकाग्र होईल दर पंचेचाळीस मिनटांनी एक दहा मिनटाचा ब्रेक घ्या अगदी ब्रेक परवडत नसेल तर त्या ब्रेकमध्ये मनातल्या मनात रि रि रिव्हिजन रिव, करा तर त्याचा तुम्हाला फायदा होईल मेंदूलासुद्धा ग्रास्पिंग व्हायला स्टोरिंग व्हायला थोडंसं वेळ द्यायला लागतो पंचवीस मिनटं पंचेचाळीस मिनटानंतर पाच ते दहा मिनटाचा ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासाला बसायचं असं तुम्ही रोज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला बसा तुमच्या गरजेनुसार तुमच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्ही अभ्यास करा अभ्यासामध्ये तुमचं मन एकाग्र होईल आणि तुम्हाला नक्की यश मिळणार आहे तुमच्या जिद्दीनं चिकाटीनं तुम्ही नक्की यश मिळणार आहात जिद्द ठेवा आणि अभ्यास कंटिन्यू करा थँक्यू